पप्पांनी निघून गेलेच पप्पा बोलत होते. त्यांना सकाळ सकाळची वेळ झालेलं आहे. पाणी पण आत्ता चालू पाहिजे इष्ट. वरती ढग कसं दिसतं बघा. राऊसमध्ये अजून सूर्य पण उगवायचं आहे. तिथून सूर्यदेवता आता इथून प्रकट होतील आपले. पण ज्येष्ठ आता उठलोय. चेहरा नाही दाखवत की माझा चेहरा आता भरपूर हे झाला आहे. म्हणजे चेहरा आपला म्हणजे झोपत ना उठलोय ना त्याच्यामुळे तर मस्त दिसते ना वरतून. एक नंबर दिसते असं. आतमध्ये तुम्हाला दाखवतो आत्ता ज्येष्ठ उठ. मम्मी पण काय करते तुम्हाला असं दाखवतो. पाईप का टाकतो. अरे वरून टाकू का. अजून हातात पण नाही खटलेली मी. त्यांना मराठी पब्लिक नवीन दिवसा सुरुवात झालेली आहे. तर कसं काय मराठी पब्लिकचं सगळ्यासनी गुड मॉर्निंग. आज ना आज सुट्टी नाही. आज कामावरच निघालो आहे. सकाळी लवकर उठलो म्हणजे जरा काम होतं म्हणून सकाळी लवकर उठलो म्हणून ब्लॉग लवकर चालू झाला. आणि खाटण त्यांना पाठीमागून ठेवले. म्हणजे सीन कसं झाला माहीत आहे का. ते घरचं घरात कार्यक्रम म्हणते आहे ना त्याच्यामुळं जरा बाहेर आणून ठेवावं लागलं सगळं. आणि घरात म्हणजे आता किती 8 वाजून गेलेले आहेत. म्हणजे आज उशीरच झाला मला भरपूर. आणि हे चपाती खातो. काय म्हण. हाय 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 बोल. हाय 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 बोल. हाय 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 हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग न बोल. तू बोल. एक वांडर आहेस. वांडर वांडर आहेस. वांडर घालतो मला काय काय. तर आपला गण्या बघा कसा आहे बोलतो. गण्या गण्या बघीन आता चाल माझ्या. त्यांना भरपूर उशीर झाला बघू शकता तुम्ही. आज 8 वाजून गेलेले आहेत. मला इथे 9 वाजेपर्यंत तरी कामं पोचायला लागतं. पण आज काही 9 वाजेपर्यंत नाही मला वाटतं पोचायला. आल्यात पण जरा कामं आल्यात पण जरा काम करून परत पुढं जाणार. मेन परत येणार आणि ते काही काय भरपूर काही काय. आणि 3 तारखेला माझे कार्यक्रम आहे. थोडं 3-4 गा गल्लीतच कार्यक्रम आहे तेव्हा. आणि भरपूर काम आहेत. आणि घरचे म्हणजे पाहुणे ते येणार आहेत. आता येतील मला वाटतं 30 तारखेला सगळी येतील. आज तारीख तरी लगभग 26 आहे बघा. 26 आहे. परत 30 तारखेला सगळी येणार. घरात भरपूर म्हणजे कोण पतळ्यांती असतो. हां हवा कमी आहे. हवा हवा कमी असेल. त्यांना पप्पांनी निघून गेलेच. पप्पा बोलत होते की ते गाडीत हवा कमी आहे काय बघ तेवढी. तर गाडीत म्हणजे पंक्चर आहे का बघ म्हणतात काय टायरात. तर पंक्चर नव्हतं हवा कमी होती. तर मी पण निघतो आता. भरपूर उशीर झाला आपली गाडी बाहेर उभे तिथून घेऊन. बर चला काम आहोत. भेटू आपण आता. तर ना माझं म्हणजे दुपारचं वेळ झालेलं आहे. आणि जेवण बिवून सगळं झालं आहे माझं. म्हणजे सीन कसं झालं माहिती आहे का. सकाळी काय मी व्हिडिओ चालूच केला नाही. म्हटलं दुपारी चालू करू. आणि म्हणजे काम चालू आहे आता सध्या. तर म्हणजे कसं सांगू का. आलो मी व्हिडिओ चालू करणार होतो की बोललो ब्लॉग शूट करूया. परत कामाला लागलो ते काय विसरूनच गेलो. मग जेव म्हटलो जेवण चालू करतो. तर आत्ता जेवस्ट जेवलो आणि म्हटलो ब्लॉग चालू करूया. आणि ना सिनेमॅटिक शॉट घ्यायला ना होता. एक मिनटं वाटते जाऊ दे बोलतो मला दाखवतो. व्ह्यू मस्त दिसतोय. मस्त दिसतंय. हा टाकतो बघा. आणि सांगा मला कसा दिसला ते. तर ना मराठी पब्लिक आता कामावर म्हणून सुटलेलं आहे. म्हणजे मी तरी लगभग 6 वाजायला आलेत. मी 6 वाजून गेल्या तेच. मग सीन कसं झाला मग त्या दुपारी मी व्हिडिओ शूट करतो ना. मग त्याच्यात मी 5-6 मिनटात व्हिडिओ शूट केलेला. पण झाला 1 मिनटात. त्यानंतर मोबाईल हँग पडला का मला माहिती नव्हतं. मग तिथून पुढं मग मी किती तरी ठेवला मोबाईल. म्हणजे सीन कसं झाला मोबाईल मी ठेवला. मी बघितला नाही काय. मग तिथून पुढं ठेवला मोबाईल. आणि मग 3-3:30 वाजता मी उघडला असेल मोबाईल की बोललो व्हिडिओ कसा आहे तो बघू आपण. तर बघतोय तर 5-6 मिनटं मी मला माहीत आहे 5-6 मिनटं व्हिडिओ चालू होता. पण झाला 1 मिनटाचा व्हिडिओ. आणि तो मग मधून
म्हणजे हँग झालेला तो मधूनच बंद झाला होता मोबाईल. मग आत्ता तरी लगभग 3-3:30 वाजता मोबाईल हे झाला ना म्हणजे सर झाला, तेव्हा काही मी एवढं ध्यान नाही दिलं. मी आत्ता झालं आहे सुट्टी झाल्याने बघा म्हणजे दिवस मावळत आला पुरा. तर आपली गाडी तिकडे उभी आहे, वरती उभी गाडी उभी आहे आणि आपलं काम इथं चालू आहे. नात्यातून ते कपडे बदल चेंज करते आणि हे बकरी बाय इकडे येत कुणाच आहे का सावा बिवायचं आहे ना. खाते खाते मारशील बुडशील जा तिकडे. त्यांना जस्ट आत्ताच्या घरात पोचलो. तुम्ही केसांची अवस्था बघू शकता, लई वाट लागल्या केसांची. आणि सीन कसं झालं माहिती आहे का, त्या चढाने येतो ना तेव्हा गाडीनं विली मारली, विली म्हणजे पूर्ण वाट लागलेली गाडीनं. तुकून त्या चढायला पडलो असं ना तर आमची डोपरे वेपरं पुरे गेली असती, तर तिथं वाचलो. तिथून खाली आलो, गाडी नुटलला होती वर्ग आहे ना खाली सर येत्या वेळी. आणि मग माझं मी किक मारला खाली बघितो म्हणजे सीन कसं म्हणजे म्हणजे मध्ये जरा हे आहे जरा म्हणजे स्टेट रस्ता आहे ना. आणि मग तिथून मी किक मारलं खाली बघितो, ते एक गाडी गेली खाली निघून सर दगडात गेली. दगडामध्ये धाड 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 करत तिथे एकदा वाचलो. आणि आता गाडी चालूच ना म्हणजे गाडी भरफुल गाडी होती आणि ना मधून चालू बी ना गाडी, काय सीन समजेना गाडीचा मला. आता तिला उद्या दाखवली पाहिजे मला की काय प्रॉब्लेम झाला आहे तो. आणि मला ऑईल पण गाडीचं चेंज करायचं आहे की गाडीचं ऑईल भरपूर त्याला म्हणजे गाडीत चढनच चढायला की दोघं जण असले ना गाडी पूर्ण पाठीमागं वळते. आणि गणे आपल्या कसा बघतो आहे बघा गण्या आणि पळत गण्या कोण गण्या गण्या दात बघू दात बरेच घातलेत का बरेच छी बरेच घातलेत जात दररोज चौथेस तर असं काहीतरी सीन झाला, काय काय सीन झाला. मग आता अजून फ्रेश पण व्हायचं आहे. आत्ता किती वाजले बघा, मी जस्ट घरात पोचलो आणि व्हिडिओ चालू केला डायरेक्ट, बोललो सांगूया पब्लिकला आपल्या की असं असं झालं आहे म्हणून. आणि पोरं आलेलं ते म्हणजे एक पोरगा आलं आहे मुंबईवरून आणि डोळ्यात काय गेली रे माझ्या. तर एक मुलगा आला आहे मुंबईवरून, तो काय दोन म्हणजे 2 दिवस झाले पण काय भेटणं आमचं झालेलंच नाही. तर आत्ता जाऊन त्याला फ्रेश होतो आणि भेटतो उद्या. पण दुसरं मला काम चालू करायचं आहे, ते काम आपलं कम्प्लीट झालं म्हणजे आहे असं काही नाही की कम्प्लीट झालं आहे थोडंफार. पण जरा तिथलं पप्पांचंच बाकी आहे माझं. मग उद्या दुसरं काम चालू करायचं आहे मला. मग तिथून उद्या सामान घेऊन जायचं आहे करायचं लय झकमार आहे उद्या सकाळी. आणि ना रात्रीचे ना म्हणजे घरामध्ये ना भरपूर लाईट गेली ना तर वाट लागते. मग अशीच लाईट मम्मी म्हणते गेलेली आणि आपली 2 कार्टून आलेले आहेत एक आणि तन्नू पण आलेली आहे आपली. अरे बापरे हे जरा इकडे 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 तन्नू इकडे येतो आय कुठे गेला असं सांगा मला. समज तुम्ही ब्लॉगमध्ये घेतो काय लास्ट आहे का, लास्ट आहे का मला सांग ब्लॉगमध्ये. हा पण गावला हो पण गावला हे तन्नू पण आमची गावली. ही आमच्या भावाची मुलगी बघा छोट बारक्या नाही थोडे बारक्या ना सगळ्यात मोठा तुलाच भावाची मुलगी ही किंवा तुम्हाला माहितीच असेल. हे आमच्या समोरच्या घरची आणि हा किंवा पण समोरच्या घरचं आहे मुंबईला असतो. बरोबर ना तन्नू तुला गावाला भारी वाटतं का मुंबईला मला सांग. बरोबर तुला गावाला भारी वाटतं का मुंबईला सांगा. गावाला ना राईट, गावची हवा एक नंबर असते आणि मी तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो. मराठी पब्लिक संध्याकाळच्या भरपूर वेळ झालेलं आहे म्हणजे संध्याकाळला 10-10:30 वाजून गेलेलं आहे. तर आता झोपायची वेळ झालेली आहे. आता मी पण जास्त ब्लॉग आता खेचत नाही. तर ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा, काय खराब वाटलं काय नाही ते नक्की सांगा मला. आणि मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.